ज्ञान नसल तर बाकी सगळ्या गोष्टी गळून पडतात। कुठलीच गोष्ट सांगतो आता पुढे टप्प्या टप्प्यात, ज्ञानाशिवाय भगवंत कळणं शक्य नाही। आमचे कर्म चांगले असतील तर पुण्य संचय होईल, पण जन्म मरणाचा फेरा पाप पुण्याच्या पुढे गेल्याशिवाय तुटत नाही। ऐका, बोलू नका तुम्ही, डिस्टर्ब डिस्टर्ब करू नका। तुम्हाला बोलायचं असेल तर अंतर्गत बोला। आमच्या शेजारच्या भजन्याचं मत आहे, मायबाप धन त्यांनी प्रमाण दिला, धन्य माता पिता तयाचिया। मी सांगून गेलो मायबाप महत्वाचे नाहीत, या सारे तीन हाताचा ज्यांनी देह आम्हाला दिला म्हणून धन्यता तुकोबारांनी दिली, तेही कोणता देह ज्याचा ज्याला आपलं हित कळालंय अशाच्याच मायबापाला धन्यता दिली। मायबापाला धन्यता म्हणजे स्थूल आता नमो जनक जननी हा देह उत्पन्न झाल्यापासून जेने ही अनारा प्रयास करून दुःख भोगले ना त्याच्यासाठी धन्यता दिली। आणि अशाच्या कुशीमधून जर सात्विक लेकरू निर्माण झालं तर धन्यतेचे मायबाप। पण पुढे सांगितलंय अखंड चिंतन युटुबाचे, मायबापाचं चिंतन करा म्हणजे नाही तुकोबाला, तुकोबालायाने धन्यता दिली। पण विठोबाचं चिंतन करत असताना विठोबाचं चिंतन इतकं करावं इतकं करावं इतकं करावं की मायबाप सुद्धा विसरून जावेत तर आम्हाला जन्म मरणाच्या पुढे जाता येते। आणि म्हणून मायबापच धरून मायबापाची कृतज्ञता व्यक्त करणं सर्व, कारण त्यांच्यामुळे हा देह या देहापुरता मायबापाची धन्यता मानू, पण अनंत जन्मीचे सुख दुःख जे आम्ही भोगालो, अनंत जन्माचे दुःख मरणाचे दुःख जे भोगालो ते मरणाचा ताप चुकवायचं असेल तर मायबापाचं चिंतन करून मागा। एक जन्म आम्हाला दिला हे त्यांनी त्याच्यापुरती धन्यता आहे। आणि म्हणून मायबाप नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कुणी, तेच प्रमाण पुढे महाराजांनी सांगितलं तुझे नव्हे रे कोणी अंतिम असेल एकटा प्राण्या माझे माझे म्हणून बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाची सगळे सोय रे मेल्या बाकी सगळा सुनावा लागतो। आता मायबाप कामाचे नाही, आता ऐका तुकोबारायचं हे प्रमाण तुमच्या समोर तुकोबारायाच ठेवतो। धन्य माता पिता जयाची ज्या तुकोबारायांनी म्हटलं तेच तुकाराम महाराज पुढे काय म्हणतात, मायबाप दोन्ही जीवेची मारार फार काय नाही का, तेच तुकोबारायच होत। इथं धन्यता दिली, आता इथं काय म्हणाल बघा,